राजबद में साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सांगलीत 12 नोव्हेंबरला राष्ट्रीय लोक अदालत पक्षकरांनी प्रकरणे तडजोडीने मिटवण्याचा लाभ घ्यावा प्रवीण नेरडेले सांगली जिल्ह्यामध्ये 12 नोव्हेंबर 2022 रोजी राष्ट्रीय लोक अदालततीचा आयोजन करण्यात आलो होतो पक्षकरांनी राष्ट्रीय लोक अदालतमध्ये जास्त 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 प्रकरणे ठेवून ती तडजोडीने मिटवण्याबाबत लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रवीण की नरडेले यांनी केला आहे राष्ट्रीय सेवा सेवा प्राधिकरण नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य निर्देशानुसार शनिवारी बारा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अजय या, राजेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा न्यायालय सांगली व सांगली जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयामध्ये प्रलंबित असलेली तडजोड पात्र फौजदारी दिवाणी कौटुंबिक कामगार वादाची अपघात नुकसान भरपाई कौटुंबिक हिंसाचाराची चलनक्षम दस्तऐवज कायदा कलम एकशे अडतीस खालील प्रकरणे जिल्हा ग्राहक मंचासमोरील प्रलंबित प्रकरणे आणि वादपूर्व प्रकरणात बँक दूरसंचार वीज बिल घरपट्टी व पानिपट्टी वसुलीची प्रकरणे ठेवता येणार आहेत महानकरे न्यूजसाठी सांगलीहून आदिमाने